धक्का आम्हीच लागू देणार नाही, समजलं? सैनिक असो नेतो नसो, पोलीस असो नेत नसो, आमची पण जबाबदारी आहे पंतप्रधानाच्या सुरक्षिततेची. आमचं काय पंतप्रधान असुरक्षित व्हावं असं थोडी वाटतं आम्हाला, पंतप्रधान सुरक्षितच असावे कारण या देशाचे ते प्रमुख आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी आदरच आहे आमचा. पण तुमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे, हो आमचं पुढे जाऊ देणार, ठीक आहे ना, ते त्यांच्या पद्धतीने काम करतील, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. कुणी येऊन या सगळ्या छोट्या मुलीवर सुद्धा सुरक्षित राहिले नाही अशा प्रकारची स्थिती आहे, आणि म्हणून आम्ही पंतप्रधानाविरुद्ध इथं आंदोलन करतो. बरं, काय तुम पोलिसांचा मोठा पाऊस पटाय नसू जाणताय का फरक पडतो? आता तुमची भूमिका काय आहे? आंदोलनाची भूमिका आहे, तुम्ही पुढे जाणार आहात काही? प्रयत्न करतोय पोलिसांनी जाऊ दिलं तर, प्रयत्न करतोय पोलिसांचा फोर्स पाहता तुम्हाला ते पुढे जाऊ देणार नाही, जे व्हायचं ते होईल. आम्हाला संघर्ष काय नवीन तुझी आपण पाहतो की कशा पद्धतीने हे आंदोलन मागे अरे वरती कुठे जागा नाही आज. करण्यात येत आहे, काळे काळे कपडे परिधान केलेले किंवा पट्ट्या बांधलेले आहे कसं? आज तुम्ही बघू शकता पुन्हा महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये लोक परेशान आहे. महागाईचा प्रश्न आहे, युवकांचा प्रश्न आहे, त्यामुळे आज इथे नरेंद्र मोदी साहेब इथे औरंगाबाद छत्रपती संभाजी शहराला येणार आहे. तर महाविकास आघाडीतर्फे त्याचे निषेध करण्यात येत आहे, कारण की आता ते जे बदलापूरची घटना झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि शर्मसार करणारी जी घटना आहे त्याच्यावर पण महाराष्ट्र सरकारने आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं महाविकास आघाडीच्या मागणी आहे.